तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच एक पाण्याचा तलाव आहे, तुम्ही बघू शकता, पण आतमध्ये एंट्री नाही आहे. तर त्या तलावामध्ये खराब असं झालेलं पाणी आहे, पण कासव खूप आहेत, खूप म्हणजे खूप कासव आहेत. बघा, हे समोरून तुम्हाला दिसू शकतं, ते बघा सगळे वरती तरंगत आहेत, हे कासवच आहेत. चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे शनिवार. शनिवार आणि रविवार मला ऑफिसला सुट्टी असते, तर आज मी प्लॅन केलं आहे अंबरनाथला जायला. अंबरनाथला एक जुनं प्राचीन असं मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे आंबरेश्वर मंदिर, शिवमंदिर आहे. तर आज मी अंबरनाथला आंबरेश्वर मंदिराच्या इथे चाललो आहे देवदर्शन करायला. तर तुम्ही पण असणार आहेत माझ्याबरोबर, तर चला तर आपण थेट जाऊया अंबरनाथला. मित्रांनो, मी आता उतरलो आहे अंबरनाथ स्टेशनला, आणि अंबरनाथ स्टेशनवरला ईस्टला जाऊन तिथून मी रिक्षा पकडून, तर शेअरिंग रिक्षा किंवा डायरेक्ट रिक्षा पकडून मी आता डायरेक्ट शिवमंदिराकडे जाणार. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत अंबरनाथच्या शिवमंदिराजवळ. माझ्या पाठीमागे बघू शकता हे तुम्ही शिवमंदिर आहे. इथे ब्रिजने आपण क्रॉस करून सरळ शिवमंदिराकडे जायचं आहे आपल्याला. तर आपण जवळजवळ पोचलोच आहे तिथे. तर आता आपण बघूया प्राचीन असं 1000 वर्षापूर्वीचं पांडवकालीन असं मंदिर बोलतात हे. तर हे मंदिर आपण बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आहे ते प्राचीन मंदिर अंबरनाथचं शिवमंदिर. आणि थेट आपण आता तिथे पोचलेलो आहोत, आणि आपण दर्शन करणार आहोत शिवमंदिराचं. तर तुम्ही बघू शकता खूप असं मस्त जुन्यातलं मंदिर आहे, बघण्यासारखी कलाकृती आहे. आता आपण थोड्या वेळात एंट्री करूया आतमध्ये. टाटा प्ले क्या असतं हे? टाटा प्ले काय? अहो, टाटा प्ले काय आहे ते तर मला सांगा. निर्णय म्हणजे कसं निर्णय घ्यायचा? तर मित्रांनो, आता आपण गाभाऱ्यात एंट्री केलेली आहे. बघा, बघण्यासारखं अप्रतिम असं मंदिर आहे, खूप जुन्यातलं आहे. तर मित्रांनो, आता आपण बाहेरून बघतोय मंदिर, त्या काळ्या दगडांमध्ये मस्त असं उभं मंदिर आहे, बघू शकता. मंदिरावरती दगडावरती जी काही नक्षीकाम आहे, अप्रतिम अशी नक्षीकाम आहे. बघा, काही काही देवतांचे फोटो आहे त्याच्यावरती, बघू शकता तुम्ही. बघा, ॲक्च्युली आपल्याला काय माहिती नाही यातलं. मित्रांनो, मंदिरामध्ये एंट्री करताना इथे गणपतीचं मंदिर आहे. बघा, गणपतीची मूर्ती आहे इथे. ते शिवलिंग आहे, त्याच्या बाजूला एक नंदी आहे. बघा, बघण्यासारखं आहे.
तर मित्रांनो, मंदिराच्या समोरच एक पाण्याचा तलाव आहे, तुम्ही बघू शकता, पण आतमध्ये एंट्री नाही आहे. तर त्या तलावामध्ये खराब असं झालेलं पाणी आहे, पण कासव खूप आहेत, खूप म्हणजे खूप कासव आहेत. बघा, हे समोरून तुम्हाला दिसू शकतं, ते बघा सगळे वरती तरंगत आहेत, हे कासवच आहेत. जर मित्रांनो तुम्हाला अंबरनाथच्या शिवमंदिराकडे यायचं असेल, तर सेंट्रल लाईनचं अंबरनाथ स्टेशनला उतरायचं आणि तिथून शेअरिंग रिक्षा असतात किंवा डायरेक्ट रिक्षा पण भेटतात तुम्हाला. तर शेअरिंग रिक्षा 20 रुपये घेतात पर सीट, तर 20 रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट शिवमंदिराच्या इथे येऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, शिवमंदिराचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. खूप असं अप्रतिम असं मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. तुम्ही पण व्हिजिट देऊ शकता या मंदिराला. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. आणि जर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा.